स्वागत है आपका मेरे चैनल में कौमी सियासत आप तक। अभी हम मौजूद है लेबर कॉलोनी में और ये जो आशियाना है यहाँ पे लोग रहते थे। जैसे गवर्नमेंट की तरफ से जो कोर्ट की तरफ से जो रिज़ल्ट आया है वो रिज़ल्ट में बताया गया है कि अब यहाँ के जो लोगों को है तो घर खाली करना पड़ेगा। ये जो पूरी लेबर कॉलोनी है ये जो है तो अब टूटने वाली है। इनको 11 तारीख का अल्टीमेट दे चुके हैं। तो यहाँ के जो लोग हैं इतने समझदार हैं कि इन्होंने खुद ही जो अपने काम की चीज़ें थे वो खुद अपने हाथों से निकाल रहे हैं। गवर्नमेंट को कोई तकलीफ़ नहीं। और हमने यहाँ के लोगों से बात भी की है, उनका कहना है कि हम गवर्नमेंट से नाराज़ नहीं हैं। इतने साल रहने के बाद भी जो तो गवर्नमेंट ने हमारे को तकलीफ़ नहीं दी। हमने हमारे तरफ से जो मेहनत करनी थी ये बचाने के लिए हमने पूरी पूरी मेहनत की, लेकिन आगे जो कोर्ट का फैसला आया है हम वो कोर्ट के फैसले के साथ जाएंगे। यहाँ पे कोई भी नाराज़ नहीं है और आपको हम ऐसे आगे की अपडेट देते रहेंगे। मुझे इकड़े आमदाराला घर द्यायचे, तिकडे मुंबईमध्ये बीडीडी चाळ तुम्ही नावाने करून देऊन टाकता, त्याच्या क्षेत्रफळ वाढवून। पण इथं औरंगाबादमध्ये काय झालं की आम्हाला कोणी वालीच नाही राहिले। पॉलिटिशियन प्रत्येक शिवसेना भाजपासो राष्ट्रवादी आता तर अजित दादा MIM हे जेवढे पण आहे हे सगळे चोर आहे, दलाल आहे। आणि बच्चों की शादी है ये सब। क्या कहेंगे, इतने सालों से यहाँ पे रह रहे और अब खाली करना पड़ रहा है, क्या करेंगे। बीच में बहुत सहूलत दे दी और अपने को बहुत सहूलत। अब कहाँ जा रहे हैं यहाँ से, कितने साल से यहाँ पे थे आप? बाप रे, तकरीबन 50 साल हो रहे मेरे को यहाँ पे। अच्छा, 50 साल से यहाँ पे। 50 साल थे, बच्चों की शादी है ये सब इधर ही। मतलब अब बाहर अब यहाँ से छोड़ के जाना, वही तो बोल रहा, मंडप का काम नहीं पड़ा ना हमको। सीधा इधर मंडप डाल देते थे हम सब बेचारे, अड़ोस पड़ोस वाले हेल्प करते थे, शादी कोई दिक्कत नहीं है हमको। अब कहाँ जा रहे हैं यहाँ से छोड़ के? ये तो इनको दे दिया मैंने, अभी मैंने उधर ले जाता ओड़ी में। लेकिन प्रशासन से आप नाराज है क्या, उनका शुक्रिया अदा करेंगे? नाराज की कोई सवाल नहीं भाई, अपनी प्रॉपर्टी नहीं थी वो तो उनको शुक्रिया मानेंगे अपन। इसके रोज उन्हें अपने को रख ऐसे रहे, प्रॉपर्टी अपनी नहीं थी। तो आप यहाँ सर्विस को थे पहले? भाई PWD था ना, कोई भरम नहीं था, कोई मिला। ओके, उनकी मेहरबानी, सब कंपाउंड वगैरह उन्होंने, जैसे गवर्नमेंट ने बताया था कि जो ओरिजिनल है उनको हम घर देंगे, उनको घर मिलेगा। तो आपको कुछ ऐसा घर मिलने वाला है क्या? मिलने वाला है? हाँ, बोले कि आपको देंगे, बोले। अब देखो गवर्नमेंट आप क्या बोलती है वो तो अभी कुछ बोल नहीं सकते। ये तो वैसे तलवार बस इसके ऊपर रखी हुई है, अब उनकी जो है ऊपर वाले से मांग दे भी देंगे ठाकरे। आपका नाम? नहीं तो ना, ऐसे कुछ जबरदस्ती तो नहीं ना। आपका नाम बोलिए पूरा। विजय शर्मा। आता विरोधाचा तर काही विषय येतच नाही, कारण सगळ्याच गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचं विरोध करायला काही राहतच नाही, म्हणजे उपयोगच नाही आमच्या विरोधाला। खालून वरपर्यंत सगळेच जण मॅनेज झालेले, कोर्टसुद्धा मॅनेज झालेलं आहे, त्याच्यामुळे सामान्य माणसाला काहीच नाही ना। म्हणजे इकडे आमदाराला घरं द्यायचे,
तिकडे मुंबईमध्ये बीडीडी चाळ तुम्ही नावाने करून देऊन टाकता त्याच्या क्षेत्रफळ वाढवून, पण इथं औरंगाबादमध्ये काय झालं की आम्हाला कोणी वालीच नाही राहिलं. आणि औरंगाबादमधले सगळे जेवढे लिडर आहेत तेवढे एकदम सेल्फिश, शिवसेनेचे असो बीजेपीचे असो. आज आता सत्तेमध्ये शिवसेना आहे, पण हा प्लान बीजेपीनेच सगळा करून ठेवलेला होता आणि तो शिवसेना राबवत आहे. बरोबर. तुम्ही किती वर्षापासून इथं राहत होते? मला माझे वडील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयामध्ये होते, मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला. 14/3/1978 आम्हाला एक ऑर्डर अलॉट झालं होतं. ओके. 78 हा 1978. ओके. माझ्याकडे अलॉटमेंट लेटर पण आहे त्याचं सगळं. ओके. आणि मला या लेबर कॉलनीच्या बाबतीमध्ये मी याच्याकडे एक महाभारत या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे महाभारत त्याही काळात घडलं आणि याही काळात महाभारतच चालू आहे, फक्त पात्र बदललेले, भूमिका तीच आहे. पण काही लिडर येऊन पण गेले इथं तुम्हाला दिलासा देऊन गेलेले? लिडर फक्त आपलं एक शो करताय, ते सगळे आतून मिळालेले. सगळ्यांना इथं पैसे पाहिजे, आपले पैसे खायचं पडलेलं आहे. पब्लिकचे काही घेणं देणं नाही आहे इथं त्यांना. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. आणि मी जसं म्हणलं की याच्याकडे मी महाभारत याने पाहतो. महाभारत आधीही होत होतं, महाभारत आताही आहे, फक्त पात्र बदललेले, भूमिका तीच आहे. म्हणजे जसं श्रीकृष्ण पांडवांना, श्रीकृष्ण कौरवांना म्हणलं होतं की पांडवांना 5 गावं द्या, तर दुर्योधन काय म्हणलं की मी सुईच्या टोकावर बसणे एवढी माती पण देत नाही. तर हे सगळे दुर्योधन जमा झालेले इथं. पण आणि त्या कलेक्टर हा एक प्यादा आहे त्याच्यामध्ये. कलेक्टर हा एका रिस्पॉन्सिबल चेअरवर बसलेला आहे आणि तो म्हणतो असला कुठला जी आरच नाहीये, मी कायद्याचा अभ्यासक आहे, जी आर पेपरमध्ये छापून येतात. आणि तो म्हणतो की जी आरच नाही, म्हणजे तो इतके ब्लंट स्टेटमेंट करतो आणि त्याच्या विरोधात काहीच होत नाही. आमच्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. आणि दुसरा भाग आपण बघितला तर प्रशासनाने सांगितलं आहे की तुम्हाला जे ओरिजिनल इथं राहत आहे, जे ओरिजिनल गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांना, ते त्यांची पिढी इथं राहत, त्यांना आम्ही घर देऊ. त्याच्यामध्ये कितका तुम्हाला विश्वास? काहीच विश्वास नाही, कारण रायटिंग मध्ये काहीच नाहीये ना. रायटिंग मध्ये काहीच नाही ना, विश्वास कशावरती ठेवायचा? जेव्हा काही तुम्ही लेखी द्याल, तुम्ही लेखी काहीच देऊ नाही लागले ना, विश्वास कशावरती ठेवायचा? आणि सगळ्यात महत्वाचं, ही लँड डिस्प्युटेड आहे, ही डिस्प्युटेड लँड आहे. या जमिनीचा मालकी हक्काचा वाद आहे, गव्हर्नमेंटकडे मालकी हक्क नाहीच आहे याच्यामध्ये. हे फक्त काही जे डॉन मंत्री लोक आहेत त्यांच्या, म्हणजे ते आपला स्वार्थ साधण्यासाठी कलेक्टरला पुढे करून आपला स्वार्थ साधत आहे. आणि कलेक्टरला पण याच्यात आम्हीच दाखवलेला झालेली आहे. आता कुठे जाणार तुम्ही? आता तुमचा आशियान आता तुटत आहे, कुठे जाणार आता? काय नाही, आता बघू, जिथं मिळेल तिथं जाऊ. जेव्हा देवाने जन्माला घातले तो कुठं ना कुठं ते दिलंच ना. आणि माणूस जो कर्म करतो ना, त्या कर्माचे 3 times फळ भोगावेच लागतात. हा कलेक्टर आज ना उद्या भोगलच, याविषयी वादच नाही. त्याला 100% भोगावं लागणार, कारण ही साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये माझा काहीच नाही, जे निकाल आला त्याच्यावर मी नाही नाही अहो, निकाल त्यांनी, हा त्यांनी तो निकाल, यांचा स्वतःचा निकाल जजला राबवायला लावलेला आहे त्यांनी. आपलं पूर्ण नाव? आणि माझं नाव धनंजय दत्तात्रय कुलकर्णी, मी SRT 166 मध्ये राहतो. आम्ही काय केलं, आता सध्या सगळे पत्राचे शेड वगैरे, इतर जी बाजूचे घर केलेले एक्स्ट्राचे, ते काढून लीगल जो अगोदरचा जो ढाचा आहे गव्हर्नमेंटचा, जो PWD ठेवलेला, त्याच्यातच वावरायचं ओपन प्लेस मध्ये. पण करेक्टरनी सांगितलं आहे की जे ओरिजिनल आहे त्यांना आम्ही घरात देऊ. ओरिजिनल आहे तो पण ओरिजिनल आहे. करेक्ट, कलेक्टर ओरिजिनल आहे का? कलेक्टर हे चालू आहे, कलेक्टरच इथं काहीच नाही. तुम्हाला विश्वास आहे देणार आहे का? त्याच्या हातातच नाही घर द्यायचं, आणि त्याचं काढायचंही अधिकार नाही कलेक्टरचा. तसं पाहायला गेलं तर पॉलिटिशियन इथं प्रत्येक शिवसेना भाजप असो राष्ट्रवादी आता तर अजित दादा हा MIM हे जेवढे पण आहे हे सगळे चोर आहे, दलाल आहेत. आणि यांनी काय केलंय, सगळ्यांनी मिळून त्यांचा ह्या जागेवर डोळा आहे. म्हणजे इथं प्रत्येक तुमचा विलासराव देशमुख असो, आणखी ते जे पण होते इथं जे त्यांनी झटून झटून मरून गेले इथं, त्यांचं काही झालं नाही. आता तुमची प्रशासनाकडून काय मागणी? प्रशासनाकडून आता मागणी करायला भिकारी, ते स्वतः भिकारी आहे, त्यांना मागण्याची आपली काही नाही. पण आपण जिथं आहे तिथंच दटून बसणार आहे, त्या भिकाऱ्याच्या हातात काहीच नाही, ते देतील म्हणून. 11 तारखेला ते बुलडोझर घेऊन येणार आहे, आम्ही जाऊन पुढे त्यांच्या बुलडोझरच्या. आता याच्यामध्ये काय माहितीये का, आता तुम्ही हे घर दाखवलं, क्वार्टर आहे, क्वार्टर पा बाजूचं,
आणि यांनी एक्स्ट्रा घर बांधलेले. आता हे एक्स्ट्रा घर त्यांनी बांधलं ते काढताय ते, पण ते क्वार्टर आहे गव्हर्नमेंटचं, ते जसं तसंच आहे. आज इथे सर्वांचे क्वार्टर तुम्हाला जसे तसे दिसतात. क्वार्टरला कोणी धक्का लावला नाही. थर्ड पार्टी त्याच्यात कोणी काही असं इन्व्हॉल्व्ह करायचे नाही. तुम्ही जे घर आहे ते जसेचे तसेच राहतील, ते तसेच तसेच ठेवलेत आम्ही. गव्हर्नमेंट कलेक्टर असो, जवळजवळ 50 वर्षापासून इथे राहत होते आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करून त्यांनी आज घर सोडलेलं आहे. आणि विशेषतः करून गव्हर्नमेंटची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर त्यांनी कसल्या प्रकारचा हात न लावता जे वैयक्तिक त्यांनी थोडंसं फार बांधलेलं होतं रूमा, त्या रूमाचं सामान वगैरे घेऊन ते या ठिकाणाहून रवाना होतात. ओके, आपलं पुन्हा नाव दौड. आप देख रहे थे फॉर्मी सियासत आप तक. मैं असगर अली.